दिनेश फुल टॉस मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि ही आहे दमदार विकेट शिवसाई स्टोन क्रेशर माननीय अतुल शेठ कानडे यांची बळीची टाळी प्रवीण गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय लागोपाठचा हा तिसरा असेल का बाबू न टिपलाय झेल आणि आपण पाहतोय आयकॉन सागर पवार बॅक टू द पॅवेलियन गोल आहे दमदार विकेट शिवसाई स्टोन क्रेशर माननीय अतुल शेठ कानडे यांची बळीची टाळी लक्ष निश्चित प्रमाणे आणि या दरम्यानचे डावेत इथे विकेट येणार का व्हॉट अ कॅच नाइस कॉट ब्रिलियंट कॉट आणि इथे आकाशवाणी जी खेळी संपुष्टात मोठी विकेट आली गोलंदाजीला मिळाली शानदार भेट ही आहे दमदार विकेट शिवसाई स्टोन क्रेशर माननीय अतुल शेठ कानडे यांची बळी महेशसाठी मारा करेल आणि या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत आणि लागोपाठचा दुसरा बळी अजून एक विकेट आली गोलंदाजीला मिळाली शानदार भेट ही आहे दमदार विकेट शिवसाई स्टोन क्रेशर माननीय अतुल शेठ कानडे यांची बळीची टाळी तेजस्व पाटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय या दरम्यान चेंडू आपण पाहतोय उसळी खूप झाली आणि विकेट आली किरण खैरे सुद्धा या ठिकाणी बाद गोलंदाजीला मिळाली शानदार भेट ही आहे दमदार विकेट शेठ कानडे यांची बळीची टाळी आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चार षटक संपली पाच बाद 33 केलंय आक्रमण केलंय प्रहार ऋषी पाटे यांच्या वतीने 100 रुपये त्याचबरोबर पवन पानसरे यांच्या वतीनं 100 रुपये स्वराज्य अनिलदादा खैरे त्याचबरोबर मल्हार सोमनाथ तोडकरी यांच्या वतीने अरमान गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतलाय विनोद शेटे असं समीकरण नक्कीच सामन्याचं असेल ओ संधी पुन्हा एकदा आली विनोद शेटे मात्र चूक करणार नाही या अगोदरच्या मॅच मध्ये देखील दोन अप्रतिम कॅच टिपले होते आता टिपतोय झेल विनोद शेटे पाहायला मिळतीये विकेट अनेक जणांचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित याचबरोबर केलंय आक्रमण केलाय प्रहार विनोद शेटे चेंडूच्या खाली एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय टिपलाय झेल कोणत्या प्रकारची चूक करत नाही विनोद शेटे दमदार विकेट शिवसाई स्टोन क्रेशर माननीय अतुल शेठ कानडे यांची बळीची टाळी आकाशजी बोरकर त्याचबरोबर विकी भाऊ वाजगे आपलं सरचे स्वागत अप्रतिम चेंडू यष्ट्या उडवल्यात निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे थर्ड अंपायर